बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी दादर ते शिर्डी 22147 आणि 22148 या क्रमांकाच्या साप्ताहिक गाडीला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली आहे. या कार्यक्रमास संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री रावल हे उपस्थित होते. प्रत्येक शुक्रवारी रात्री 9:45 दादर रेल्वे स्टेशन येथून निघून शनिवारी पहाटे 3:45 शिर्डीच्या साईनगर स्टेशनला रेल्वे पोहोचेल. साप्ताहिक असलेली ही ट्रेन लवकरच रोज सोडण्याचा रेल्वेचा विचार आहे. शिर्डीत येत्या ऑक्टोबरपासून साई समाधी शताब्दी महोत्सवास प्रारंभ होणार आहे. देशविदेशातील भाविक यांची मोठी गर्दी होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने शिर्डीसाठी नव्या ट्रेन सुरू करण्याचे धोरण आखले आहे. देशाचे संरक्षण राज्यमंत्री भामरे साहेब, राज्याचे पर्यटन मंत्री रावल साहेब, रेलचे मॅनेजर, त्या ठिकाणी सर्व अधिकारी पदाधिक आहे. खास करून शताब्दीच्या वर्षानिमित्त शिर्डी देवस्थानचे चेअरमॅन, CEO, सर्व अधिकारी पदाधिक आहे, पत्रकार आणि बंधू आणि भगिनी, प्रभू साहेब 2014 रेल्वे मंत्री झाल्यानंतर आपल्या शिर्डीमध्ये बराचसा बदल झाला आणि बदल होण्याची भूमिका मी ज्यावेळेस खासदार झालो आणि प्रभू साहेब पूर्वीच्या अटलजींच्या सरकारमध्ये त्यावेळेस पर्यटन मंत्री होते, त्यावेळेसपासून प्रभू साहेबांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध झाले आणि प्रभू साहेब जे बोलतात तेच करतात, नाही तर जास्त बोलून हा हा करायची आणि काम करायची नाही. ही प्रभू साहेबांच्या विचार आणि वैचारिक मध्ये परिस्थितीत वेगळ्या आणि म्हणून ज्यावेळेस मी खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडे मागणी केली. ह्या ठिकाणी रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहेत आमच्याकडे, कोपरगाव असेल, बेलापूर असेल, राहुरी असेल, अनेक रेल्वे स्टेशन आहेत त्या ठिकाणी. दोन्ही रेल्वे स्टेशनच्या बाजूला अंडरग्राउंड असेल, जाणारा रस्त्यावरून मार्ग असतील, ते रेल्वेने त्यांनी बंद केलेले आहेत. मी प्रभू साहेबांना मागे पण सांगितलं, आता अधिकाऱ्यांना DRM सांगितलं त्यांनी की तातडीने खासदार साहेबांचे काम करून जे रेल्वेच्या बाजूला रस्ते आहेत गावकऱ्यांना जाणार आहे आणि खास करून गावकऱ्यांना एक अडचण आहे, रेल्वे नव्हती त्यावेळेस, दोन्ही बाजूला शेतकरी एक दुसऱ्याकडे जात होते, त्यांच्या पाईपलाईन आतून बाहेर जात होत्या. आता नवीन नियम आलेले आहे, तुम्हाला जर पाईपलाईन दुरुस्ती करायची असेल तर रेल्वेला काय पैसे भरावे लागतात, 1-1 लाख रुपये पेनल्टी येते भरायला. आणि गरीब शेतकरी आहे, कोरड भाव शेतकरी आहे, त्याला पाणी पाईपलाईन आणल्याशिवाय शेतात पाणी देता येत नाही. म्हणून त्यांची मागणी आहे की हे पैसे माफ करू, ज्यांनी ज्याला नॉर्मल ठीक आहे 1000-2000 रुपये शेतकरी भरायला तयार आहे, परंतु 1 लाख रुपये जर फी घेतली तर आमचे शेतकरी त्यापासून अडचणीत येतील आणि शेतकऱ्याला क्रॉसिंग मध्ये रस्ते करण्याची भूमिका आहे. आपण तातडीने क्रॉसिंगचे रस्ते डांबरीकरण करा आणि त्या लोकांना सुविधा करा. काही ठिकाणी भुयारी मार्ग आहे, भुयारी मार्गाची मागणी केलेली आहे, त्यांनी तातडीने त्या ठिकाणी करावी आणि मी प्रभू साहेबांचं अभिनंदन करेन की अनेक वर्ष आपण रेल्वेमध्ये जाताना रेल्वेच्या ठिकाणी आपण 10 रुपयाची पाण्याची बाटली घेत होतो आणि गरीब पॅसेंजर आहे, जे गरीब लोक रेल्वेमध्ये प्रवास करत होते त्यांना ते 10 रुपये पण परवडत नव्हते, परंतु मध्ये 15 रुपये त्या बाटलीची किंमत झाली होती. आम्ही प्रभू साहेबांकडे मागणी केली की 10 रुपये ठेवा, त्यांनी सांगितलं खासदार साहेब 10 रुपयाने आपण 1 रुपयामध्ये पाणी देऊ आणि ते प्रभू साहेबांचं स्वागत करावं लागेल. आज रेल्वे स्टेशन मध्ये 1 रुपया लिटरची पाणी आपल्याला मिळणार. शिर्डी असं स्थान आहे की उत्तर महाराष्ट्राच्या जवळ आहे आणि पश्चिम महाराष्ट्राला येत आणि म्हणून शिर्डीमध्ये दोन्ही ठिकाणचे अनेक कामं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आज मला सांगायला आनंद होतो की आपल्या या विभागामध्ये देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील इंदोर मनमाडसाठी, पुणे नाशिक मार्गासाठी, दौंड मनमाड दुहेरीकरणासाठी, मनगाव मनमाड जळगावसाठी, जळगाव भुसावळसाठी चौथी लाईन यासाठी प्रत्येकासाठी तरतूद केली, त्यासाठी देखील बेलापूरची देखील आपण करतोय. आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की अनेक गोष्टीसाठी मग जेव राष्ट्रीय नवी मार्ग असेल,
फलटण पंढरपूर असेल, हा तरंगले इचलकरंजी असेल, पुणे लोणावळा तिसरा आणि चौथा मार्ग असेल, दौड बारामतीचं विद्युतीकरण असेल, बारामती लोणंदसाठी 736 कोटी रुपयाचा प्रकल्प असेल, पुणे मिरज दोनदा दुहरीकरणासाठी 1813 कोटी रुपये. आपल्याला कल्पना नाही की काल डॉक्टर आंबेसाहेब सांगत होते की धुळ्यातल्या लोकांना 25-30 कोटीचा प्रकल्प चालवणे तेवढी मोठी गोष्ट आहे. आज मोदी सरकार आल्यानंतर 1000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची कामं सुरू होत आहे, चालू झालेली आहे, आणि त्याचं श्रेय देखील आमच्या सर्व अधिकाऱ्यांना देखील आहे की आम्ही पटापट एकेका वर्षात पूर्ण कल्पना नाही. कधी कधी पैसे मिळवणं कठीण असतं, काही संस्थांना नाही, परंतु पैसे मिळवणं कठीण असतं, पैसे खर्च करणं त्यापेक्षा कठीण. पूर्वी 30-40 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च केला जात नव्हता कॅपिटल एक्सपेंडिचर, खर्च असा करता करता किती खर्च आहे कॅपिटल एक्सपेंडिचर की ज्यामुळे नवीन प्रकल्प अंमलात येतील. आम्ही गेल्या 3 वर्षात 2,75,000 कुटुंबाचे प्रकल्प राबवतो, त्यामध्ये सगळं सगळ्यात अधिक इलेक्ट्रिफिकेशन केवळ रेल्वेचं 42% झाले, ते पुढच्या 5 वर्षात डबल करणार आणि सगळ्या गोष्टी करून सर्वसामान्य माणसाचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मला पूर्णपणे खात्री आहे की आम्हाला शिर्डीला एक नवीन ऊर्जा मिळेल आणि ही ऊर्जा व्हिडिओवर ऊर्जा असेल की नेहमी मिळतच आहे की ऊर्जा कमी होणारच नाही वाढत जाईल, अशी ऊर्जा देण्यासाठी साईबाबांनी आम्हाला ताकद द्यावी विनंती करतो. भावले साहेबांना आणि त्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मनापासून विनंती करतो की आमचं देखील तुमच्या कार्यामध्ये जिथे जिथे मदत लागेल ती लावून घ्या. आम्ही तुम्हाला निश्चितपणे सेवेच्या भावनेने साई भक्ताला लागणारी सर्व मदत करू अशी तुम्हाला खात्री देतो. मुंबईकरांना 6 तासात शिर्डीला पोहोचता येणार आहे. प्रत्येक शनिवारी हीच ट्रेन साईनगर शिर्डी स्टेशन येथून सकाळी 9:20 सुटेल. दादर रेल्वे स्टेशनला दुपारी 3:20 पोहोचेल. एकूण 17 कोच असलेल्या या ट्रेनमध्ये 2 SLR, 6 जनरल, 7 स्लीपर, 1 वातानुकूलित 2 टायर, 1 वातानुकूलित 3 टायर असे कोच देण्यात आले आहेत. याचबरोबरीने शिर्डीतील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 2 वर जाण्यासाठीच्या पादचारी पुलाचे आणि शुद्ध पाण्याच्या कूलर सिस्टमचे उद्घाटनही प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलंय. शिर्डी स्टेशन बरोबरीने सोलापूर मंडळाच्या सर्व स्टेशनवर कॅशलेस सुविधांचाही प्रारंभ करण्यात येत आला आहे. प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणेसह सुवर्णा ताकटे SP24 तास शिर्डी.